भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान 13 ते 17 डिसेंबर दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी भोसरी जवळ येथे आयोजित करण्यात आले आहे. 15 एकर प्रदर्शन क्षेत्रावर 500 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात 5 दिवसांमध्ये देशभरातनं सुमारे 1 लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे किसान प्रदर्शनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निर्विष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव ऊर्जा, वाटिका आणि शेती लघु उद्योग अशी विभागावर दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे, उपकरणांचं प्रदर्शन खुल्या जागेत केलं आहे. पाण्याचे नियोजन, सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या 100 हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. यावर्षी किसान प्रदर्शनामध्ये स्पार्क हे दालन नवउद्योजकांना शेतीशी निगडीतच्या नवीन संकल्पना मांडण्यास व्यासपीठ देईल. कृषी क्षेत्रातील 10 स्टार्टअप्सना किसान प्रदर्शनात त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहेत. यावर्षीचं प्रदर्शन 13 ते 17 डिसेंबर म्हणजे बुधवार ते रविवार पुढच्या आठवड्यात मोशी येथे आयोजित केलेलं आहे. प्रदर्शनात साधारण 550 हून अधिक कंपन्यांचा सहभाग आहे. त्याच्यात शेतकऱ्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी एका ठिकाणी मिळाव्या हा मुख्य उद्देश आहे. त्यात वेगवेगळी दालनं आहेत, म्हणजे साधारण विभागवार मांडणी केलेली आहे. त्याच्यात प्लास्टिकल्चर, सीड, फर्टिलायझर्स किंवा वॉटर मॅनेजमेंट किंवा पाण्याचं व्यवस्थापन ह्याबद्दलची माहिती एकेका ठिकाणी ठेवलेली आहे. प्रदर्शनाच्या बरोबर इज्राईल टेक्नॉलॉजी मीट असं एक वेगळा एक दिवसीय कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. त्याच्यात इज्राईलमधल्या काही नवीन कंपन्या ज्या येत आहेत इथे त्यांना भारतातले पार्टनर्स किंवा विक्रेते मिळावेत हा त्याचा उद्देश आहे. प्रदर्शनात साधारण 1.5 लाख शेतकरी 5 दिवसात येतील अशी अपेक्षा आहे.